प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे. स्वर्गीय निखिल भाऊ खळसे यांच्या 8व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आदिशक्ती मुक्ताईसह सुतगिरणी येथील निखिल भाऊ खळसे स्मृती स्थळ येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुरुनाथ खळसे आणि जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणी खळसे खेवलकर, जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांच्या हस्ते स्वर्गीय निखिल भाऊ खळसे यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या सूचनेनुसार ब्लड फॉर महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्वर्गीय निखिल भाऊ खळसे यांच्या स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगरतर्फे रेड प्लस ब्लड बँक जळगाव यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 135 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करताना रोहिणी खळसे खेवलकर म्हणाल्या, आज 1 मे सगळ्यांना सर्वप्रथम कामगार दिनाच्या शुभेच्छा देते. आज माझे मोठे भाऊ स्वर्गीय निखिल दादा खळसे यांच्या पुण्यतिथी ह्या निमित्ताने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज आम्ही मुक्ताईनगर तालुक्याच्या वतीने मुक्ताईनगर ह्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आव्हानानुसार आम्ही आजचं हे शिबिर इथे आयोजित केलं आहे. आज जर आपण परिस्थिती बघितली तर राज्यभरामध्ये रक्ताचा तुटवडा आपल्याला जाणवतो आहे आणि हा तुटवडा भरून काढण्यासाठी पवार साहेबांनी आव्हान केलं होतं की प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आज जवळजवळ इथे आपण प्रत्येकजण हे रक्त दान करत आहे. आणि मी प्रत्येकाला विनंती करेल की तुम्हीही रक्तदान करा, कारण रक्तदान म्हणजे श्रेष्ठ दान आणि प्रत्येकाने आज आपल्या ज्यांना गरज आहे त्यांना रक्तदान करून मदत करावी एवढीच विनंती करते. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध होईल, स्वर्गीय निखिल भाऊंना हीच खरी श्रद्धांजली ठरेल. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, माजी आमदार मनीष जैन, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराड, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, नगराध्यक्ष नजाम तडवी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आजतक न्यूज मराठी.